पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे दमदार पाणीदार आमदार आमचे आधारस्तंभ पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व माननीय आमदार श्री समाधान दादा आवताडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या हातून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात अशीच सामान्य जनतेच्या अपेक्षांची पूर्तता होत राहो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना। चूक बापूसाहेब कदम समाधान देठे शहाजी कांबळे बाळासाहेब खपाले सुरेश भोसले। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। कार्तिकी वारीसाठी प्रशासन सज्ज झाले असून या वारीसाठी 8 ते 10 लाख भाविक पंढरीत येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पंढरीत आलेल्या भाविकांना सर्व त्या सुविधा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत। तर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत। शहरात येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी शहरातील विविध वर्दळीच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे। याबाबत शहर पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी अधिक माहिती दिली आहे। कार्तिकी वारी 2023 अनुषंगाने माननीय SP श्री सर देशपांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर अडिशनल SP हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वारी कालावधीमध्ये इथं 13 DYSP 23 PI 125 PSI 1500 पोलीस कर्मचारी त्याचबरोबर 1200 होमगार्ड आणि 1 SRP प्लाटून त्याचबरोबर BDS पथक असा सर्व बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। माननीय SP साहेबांच्या आदेशाने सर्व जिल्ह्यामध्ये कार्तिकी वारी ही अपघातमुक्त वारी या पद्धतीनं करण्यात आलेली आहे। अपघातमुक्त वारीचा आव्हान सर्व जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जिल्ह्यात येणारे पंढरपूरकडे येणारे 13 रस्त्यावर बाहेर वाहनांसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत 13 ठिकाणी। त्याचबरोबर जड वाहतुकीला येणाऱ्यांना हळू चालवा याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर शहरामध्ये गर्दीच्या नियंत्रणासाठी वेगवेगळी पथकं नेमण्यात आलेली आहेत। VIP बंदोबस्तासाठी वेगळा बंदोबस्त म्हणजे ह्याचतूनच वेगळ्या पद्धतीनं बंदोबस्त करण्यात आलेला आहे। सर्व अधिकारी व कर्मचारी यांची इथे पंढरपूरमध्ये राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करून करण्यात आलेली आहे। सर्व वारी सुखकर आणि आषाढी वारीचं नियोजन हे कमीत कमी 10 ते 12 लाख भाविक इथं आपल्याकडे येतात त्यांच्या प्रमाणे नियोजन करण्यात आलेलं आहे। खास करून वयोवृद्ध लोक हे वारीसाठी येतील ही अपेक्षा धरलेली आहे। त्यामुळे STच्या बंदोबस्ताला ST स्टँडवर त्याचबरोबर पाथवेवर कुठलीही वाहनं आत घालू नयेत याबाबतचं यापूर्वीच आवाहन केलेलं आहे। त्याचबरोबर वाहनाचा अडथळा होऊ नये, त्याचबरोबर लोकांना जायला यायला अडचण होऊ नये म्हणून हॉकर्सला फुटपाथवर लावण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत। जे कोणी हॉकर्स वाटेवर येतील त्यांना त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येईल। अशा प्रकारे वारीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आंदोलनाच्या दृष्टीनं सर्व नियोजन करण्यात आलेलं आहे। वेगवेगळी माहिती घेऊन आंदोलनकर्ते यांच्याशी सुसंवाद आहे। त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं आंदोलन होईल असं वाटत नाही आणि जरी झालं तरी त्याबाबत आम्ही पोलीस दल पूर्णपणे सक्षम आणि सक्षमतेने सामोरे जाण्यास तयार आहोत। भाविक भक्तांनी वारी कालावधीमध्ये आपापले दागिने आपापले आपल्याजवळील सामान हे व्यवस्थित ठेवावं आणि कुठेही हे न जाता गांगारून न जाता काही अडचण आल्यास बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मदत मागावी त्यांना त्याप्रमाणे मदत दिली जाईल। कुठल्याही भाविकांनी तणावमुक्त वारी या पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे। आमची पोलिसांची ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी सर्वांना सूचना देऊन सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे भाविकांनी त्यांची मदत घ्यावी आणि आपली वारी सुकर करावी असं मी ट्विटरायझेशनने प्रार्थना करतो।
आता आपले दुकान असो वा असो शोरूम, छोटा मोठा उद्योगधंदा असो वा असो कोणताही व्यवसाय, हजारो लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी तसेच वाढदिवसाची अथवा इतर कुठल्याही कार्यक्रमाची इव्हेंटची जाहिरात करा पंढरपुरातील एका अग्रगण्य वृत्तपत्र असलेल्या पंढरी वार्ताच्या PVN न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। आमच्या चॅनेलच्या प्रत्येक बातमीसोबत आपली जाहिरात प्रदर्शित होणार असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी। अधिक माहितीसाठी संपर्क करा राजकुमार शहापूरकर, संपादक पंढरी वार्ता, मोबाईल 86006175724।